गोविंद शिल्प घेऊन येत आहे 1980 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प. आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये: मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम बेसिन किचन सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड. मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, साखळी रोड, पंढरपूर. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनल वरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉन वर क्लिक करा. सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांच्या प्रचाराचा शुभारंभ आज पंढरपुरात श्री विठ्ठल मंदिर संत नामदेव पायरी येथे नारळ फोडून करण्यात आलाय. सुशीलकुमार शिंदे हे देखील आपल्या प्रचाराचा शुभारंभ श्री विठ्ठलाच्या चरणी नारळ फोडूनच करीत आले होते. यावेळी महाविकास आघाडीचे विविध पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी माध्यमांशी बोलताना प्रणिती शिंदे यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे. जनतेच्या मनात भाजपच्या विरोधात प्रचंड रोष असल्याचं त्यात म्हटलंय. तर उद्या सुशीलकुमार शिंदे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, प्रणिती शिंदे या उमेदवारी अर्ज भरणार असल्याचं सांगण्यात आलंय. तर सध्या जे ओपिनियन पोल दाखवले जात आहेत त्यावर बंदी घातली पाहिजे, गोदी मीडिया आहे, अशी टीका प्रणिती शिंदे यांनी केली आहे. आज विठ्ठलाच्या पायावर अर्ज केलेला आहे. साहेबांची परंपरा आहे, दरवेळेला विठ्ठलाच्या पायावर अर्ज करून आज आम्ही नारळ फोडला या ठिकाणी विठ्ठलाच्या चरणी. आपण प्रचाराचा शुभारंभ केला आणि आज 7 ठिकाणी रामनवमीनिमित्त आपण हे करत आहोत आणि त्याच पद्धती त्या परंपरेला आपण पुढे नेत आहोत. विठ्ठलाच्या चरणी प्रार्थना केली की महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याचं जे संकट आहे ते लवकरात लवकर दूर कर आणि या महाराष्ट्राला संकटापासून मुक्त कर अशी प्रार्थना मी विठ्ठलाच्या चरणी केली. आणि त्याचबरोबर मी नेहमी जेव्हा विठ्ठलाकडे येते तेव्हा माझ्या मनात कृतज्ञतेची भावना असते आणि भरून येतं मन जेव्हा विठ्ठलाचं दर्शन मिळतं आणि त्याच पद्धतीत आज देखील मन आमचं भरून आलं. आज नामदेव पायरीपाशी आपण प्रचाराचा नारळ फोडून काढून त्या ठिकाणी शुभारंभ केला. रामनवमी चांगला दिवस असतो, चांगला दिवस असतो म्हणून तो मूळ अर्ज ठेवलाय का पायावर? माझा प्रश्न राहिला, आपण दरवेळेस अर्ज ठेव, कारण का आज मुख दर्शन होत आहे म्हणून अर्ज तो ठेवलाच जातो. तो प्रत्येक वेळेस तशीच प्रथा आहे. उद्या तो ठेवला जाईल वेगवेगळ्या ठिकाणी. आम्ही या 7 ठिकाणी ठेवणं शक्य नाही. आज प्रचाराचा नारळचा शुभारंभ इथे झाला. सोलापूर जिल्ह्यात 25 वर्ष त्यांचेच खासदार होते. फडणवीस म्हणाले की ही निवडणूक सातपुतेची नाही, शिंदेची नाही, त्यांच्याकडे आता दुसरं काहीच राहिलं नाही बोला. नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी असं का म्हटलं ते? कारण का बघा, मुद्द्याचं बघितलं तर सोलापुरात त्यांनी काही काम केलं नाही, त्या उमेदवाराला कोणी ओळखत नाही आणि अजूनही त्यांना वाटतं की ते फॅक्टर आहे, मोदीजींचं फॅक्टर आहे. आणि त्यावरच म्हणजे अजून तुम्ही लोकांना किती अपमान करणार आहात लोकांचा आणि तुम्ही अजून किती लोकांना फसवणार आहात का? तर लोक समजून चुकले आणि एक प्रकारचा रोष दिसून येतोय BJP विरोधात लोकांमध्ये, तो तुम्हाला दिसून येईल. शरद पवार, मोहिते पाटील आणि सुशीलकुमार शिंदे बऱ्याच वर्षांची एकत्र आले, काय फरक जाणवणार? नक्कीच तुम्ही बघताय दोन्हीकडे कार्यकर्त्यांमध्ये अमाप उत्साह आहे आणि मला असं वाटतं अकलूजकर आणि सोलापूरकर जेव्हा एकत्र येतात तेव्हा विकास नक्कीच होतो. आणि आपल्या सोलापुरात मागचे 20 वर्ष भाजपमुळे काहीच झालं नाही आहे. ते आता जर महाविकास आघाडीचे दोन्हीकडे उमेदवार आले तर नक्कीच विकास तुम्हाला दिसतो. उद्या कुणाच्या उपस्थितीत अर्ज भरला? उद्या आमचे सगळे महाविकास आघाडीचे जे नेतेगण आहेत सोलापुरातले आणि त्या ठिकाणी नाना पटोलेजी पण येणार आहेत, शिंदेसाहेब पण असणार आहेत, त्यांच्या उपस्थितीत आम्ही अर्ज भरला. काही महिन्यांच्या काही ते अजिबात जे काही ओपिनियन पोल्स आलेत, एकतर ते बॅन करायला पाहिजेत आणि गोदी मीडिया आहे सगळे मॅनेजर्स आहेत.